आता या ठिकाणी आम्ही मागणी करतो की असलं बंद करा आणि आता काय करा, जसं कर्नाटकचं सरकार गेली 5 वर्ष दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर लिटरला पैसे जमा करता, दीड लिटरला 4 रुपये आजही कर्नाटक सरकार अनुदान देतं, ते कुणाच्या हातात येत नाही, दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करत, सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची बँकेमध्ये खाते आहे, काय नाही, बिन खात्याचा कोण नाही, त्याला पैसे 1000 जोडा खाते घ्या आमचे, आमच्या खात्यावर कमीत कमी 5 रुपये जमा केले पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्या भावाचं काय करायचं आम्ही बघू, पण सरकारनं कारण मुख्यमंत्र्यांना मी सुद्धा 7 महिन्यापूर्वी या दूध धंद्यातल्या सगळ्या लोकांचं एक शिष्टमंडळ घेऊन भेटलो होतो, त्यांना या सगळ्या वस्तुस्थिती या संकटाची जाणीव करून दिली होती, पण त्यांनी बघाची भूमिका घेतली, त्यांनी काहीच केलं नाही, त्यामुळं शेवट आज ही वेळ आलेली आहे। आता आमच्या खात्यावर थेट 5 रुपये खात्यात रिटर्नला जमा करा, ज्या स्थान येत नाही सरकारवर, राज्यामध्ये गाईचं दुधाचं दररोज 1 कोटी लिटर उत्पादन होतं सरासरी, म्हणजे दररोज 5 कोटी लागणार आहे, महिन्याला 150 कोटी लागणार आहे, असं 2-3 महिने द्यावं लागेल परिस्थिती सुधारेपर्यंत, म्हणजे 400-450 कोटी महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं जास्त नाही। हा निर्णय सरकारनं तातडीनं घ्यावा, नाहीतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल। करायचं आंदोलन, दुधाच्या दरासाठी आंदोलन करायचं काय, काय करायचं? अजून मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय, दुधाच्या दरासाठी आंदोलन करायचं काय? नगरवाले सांगा, नगर आहे काय, बघू काय करायचं मी सांगतो तुम्हाला, दुधाच्या दरासाठी नगर सात या 5 जिल्ह्यामध्ये आंदोलन करायचं काय, करायचं, मग मी सरकारला इशारा देतो, येत्या 15 जुलैच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर थेट 5 रुपये जमा करण्याचा निर्णय जर सरकारनं नाही घेतला तर 16 जुलै पासून तुमच्या मुंबईला एक थेंब सुद्धा दोरा निघून देणार नाही। मुंबईला जाणार दोरा व्हायचा, मुंबईला रस्ते किती आहेत, मुंबईला रस्ते किती आहेत, 3 आहेत फक्त, 3, एक गुजरात कडनं येणारा, एक नाशिक कडनं येणारा आणि एक पुण्याकडनं येणारा, या 3 रस्त्यावर जमा झाला तर मुंबईचं दूर तोडायचं अवघड नाही, लक्षात ठेवा। यांची सगळ्यात लाडकी कोण आहे, आणि मुंबईला आपण अडवू शकतो, 11 वर्षापूर्वी हे करून दाखवलेलं आहे। 2 जुलै महिनाच होता, 2007 साली मुंबईला आम्ही दुधासाठी अवघ्या 4थ्या दिवशी तडफडत ठेवलेला होता, त्यावेळी